घाटी रुग्णालयातही गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे। आपल्या सोबत घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड सर आहेत। राठोड सर, 10 रुग्णांचा मृत्यू झालाय, काय भूमिका आहे आपली? घाटी रुग्णालयामध्ये जे 10 लोकांचा मृत्यू झालेला आहे त्याच्या बाबतीत दुर्दैवी घटना आहे, पण जो 10 लोक जे आमच्याकडे मृत्यू झालेले आहेत ते म्हणजे ॲक्च्युली ते पेशंट आमच्याकडून बाहेरून रेफर झालेले आहेत आणि 2000 पेशंट माझ्याकडे ॲडमिट आहे, त्यामध्ये हा मृत्यूचं प्रमाण जे बघितलं तर नॉर्मल जे 9% असतं त्याच्यापेक्षा कमी आहे आणि याच्यामध्ये ब्रॉड डेड आहेत काही आणि हार्ट अटॅकचे पेशंट आहेत। हार्ट अटॅकचे 40 पेशंट होते, त्यातले 2 वाचू शकलो नाही, 38 वाचवलेले आहे। किडनी फेलियरचे माझ्याकडं 27 पेशंट आहे, 1 पेशंट त्याच्यातलं देत आहे। अशा प्रकारे म्हणजे जे माझ्याकडं नंबर ऑफ पेशंट जेवढे आहेत त्या प्रमाणात जर बघितलं तर हे जे आहे हे कमी आणि हे सगळे जे आहे पेशंट हे बाहेरून ट्रीटमेंट घेऊन। क्या आप अपने माता पिता बनने का इंतजार कर रहे हैं? आज ही 7825893602 पर कॉल करें। ओएसएस फर्टिलिटी के कम लागत वाले IVF उपचार की सहायता से अपना सपना पूरा करें और सभी को खुशखबरी दें। शेवटच्या स्टेज मध्ये यांचे पैसे संपले किंवा मग काय असेल त्यानंतर हे माझ्याकडे आलेले आहे, त्यामुळे याच्यामध्ये मृत्यूचे प्रमाण हे अधिक असणं साहजिकच आहे। सध्या औषधांच्या तुटवड्याची चर्चा जास्त चालू आहे, घाटीकडे कुठल्या कुठल्या प्रकारची औषधं आहेत, कुठल्या प्रकारची औषधं नाहीत, औषधांची काय स्थिती आहे? घाटीमध्ये सगळ्या प्रकारची औषधं ही उपलब्ध असतातच, फक्त कसं आता असतं तुम्ही जर ट्रँड नेम आणि ब्रँड नेम जर बघायला गेले, अँटीबायोटिक हे 1000 आहेत, आम्ही 4-5 ठेवतो जे जवळ सगळीकडं वापरले जातात ब्रँडचे, त्या ब्रँडचे 4-5 असतात आणि शक्यतो ह्या अशा प्रकार आहे जिथं जिथं क्रिटिकल आहे तिथं औषधाचा कमी पुरवठा आम्ही करूच देत नाही। एक तर आमच्याकडे असतात नाहीतर लोकल परचेसची सुविधा आम्हाला 24 तास असते, अशा पेशंटला आम्ही लोकल परचेस म्हणून देतोच। त्याहीसुद्धा आम्ही एखाद्या वेळेस नातेवाईकाला पण सांगतो आणून दे, पण पेशंटला औषधासाठी कधी मरू देत नाही। त्याहीपेक्षा 4-5 NGOs आमच्याकडे आहेत, त्यांनी आम्हाला ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिलं, असे गरीब पेशंट असतील ज्याच्याकडे औषधाला पैसे नसतील आम्ही त्यांच्याकडून त्यांना हे करून त्यांना ट्रीटमेंट देऊन औषध पुरवठा करून ह्या डेथमध्ये कुठंही औषध पुरवठा कमी पडला म्हणून डेथ झालं हे शक्यच नाही। ही तुमच्या जमेची बाजू सांगताय, परंतु शासनाकडून तुम्हाला जो पुरवठा करायला पाहिजे तो व्यवस्थित होतो का, वेळेवर होतो का, तो काही त्याच्यात अडचणी असतात का? नाही, शासनाकडून पुरवठा हा होत असतो, परंतु मुळात आम्हाला बेड संख्या ही मंजूर कमी आहे, त्यानुसार निधी येतो, परंतु आम्ही 2000 पेशंट, आमचे 1177 बेड आहे, 2000 पेशंट आहे आणि टर्शरी केअर आहे, पण सगळं प्रायमरी केअर पण आम्हीच करतो, महानगरपालिकेचे पेशंट आमच्याकडंच, सिव्हिल सर्जनचे पेशंट, मग तो लोड पण आमच्यावर बजेटरीमध्ये येतोच, त्यामुळं थोडीशी तफावत होते, परंतु ते आम्ही सगळं काही DPTCतून फंड काढतो, काही MJPGIमधून आहे, काही प्लॅनमधून आहे, असं करून आम्ही औषधाची जी आम्हाला जेवढी आहे 100% नाही परंतु 90-80% आम्ही स्वतःच्या भाजीने भागून घेत असतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, नांदेडला जी काही घटना घडली आहे त्याच्या संदर्भात चौकशी समिती नेमली आहे, चौकशी समिती आपल्या घाटी रुग्णालयाची आहे, कोणकोण आहे समितीत, कसा तपास होणार आहे आणि काय पुढची दिशा असेल? नांदेडला जी घटना घडली त्याकरता काल रात्रीच आदेश आले, त्यानुसार तिथं मेडिसिन डिपार्टमेंटचे आणि न्यूनोटॉलॉजी म्हणजे नवजात शिशू या 2 विभागामध्ये जास्त डेथ होते, त्यामुळे आमच्याकडचे प्राध्यापक आणि हेड ऑफ डिपार्टमेंट डॉक्टर भट्टाचार्य मॅडम मेडिसिन आणि जोशी मॅडम न्यूनोटॉलॉजी आणि एक PSM असतात ते जनरल लागतात, या तिघांची कमिटी आणि ते रात्रीच गेलेले आहे आणि त्यांचं काम चालू आहे आणि त्यांचा रिपोर्ट लवकरच सबमिट होईल। हा रिपोर्ट तुमच्याकडे येणार की ते स्वतःच? हा रिपोर्ट डायरेक्टरला जाईल, डायरेक्ट शासनाला जाईल, आमचं काही संबंध। तुम्हाला काय वाटतं तिथं 20 रुग्णांचा जो आकडा आहे, म्हणजे इथं 2000 रुग्णसंख्या आणि 10 रुग्ण दगावतात आणि तिथं 500-800 आसपास रुग्णसंख्या आणि तिथं 20 लोक रुग्ण दगावतात, तर कुठंतरी निष्काळजीपणा झाला आहे? नाही, या बाबतीमध्ये आता कमिटी जज जे काय आहे ते निष्कर्ष काढतील, आम्ही काही सांगू शकत नाही। होते डॉक्टर संजय राठोड यांनी स्पष्ट केलेलं आहे की घाटी रुग्णालयामध्ये औषधांचा साठा पुरेसा आहे आणि झालेले मृत्यू हे रेफर केलेल्या रुग्णांचं मृत्यू जास्त प्रमाण होतं। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।